नमस्कार, आज आपण मसालेदार भरली वांगी बनवून घेणार आहोत। तसं पाहायला गेलं तर वेगवेगळ्या ठिकाणी ही भरली वांगी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जातात। मसाले करण्याची काही थोडीफार पद्धत वेगळी असेल। आजचं हे मसालेदार वांग आपण थोड्या साध्या पद्धतीने बनवून घेणार आहोत, म्हणजे नवशिक्यांना देखील हा मसाला सहजपणे बनवता येईल। त्याचबरोबर या वांग्याची चव जर म्हणाल तर अतिशय भन्नाट ही मसालेदार वांगी बनून तयार होतात। ही मसालेदार भरली वांगी तुम्ही भाकरी चपातीसोबत खाऊ शकता। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। वांगी बनवण्यासाठी आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे। तर एका तव्यावरती मी जवळपास पाऊण वाटी शेंगदाणे घालून घेतलेले आहेत आणि हे शेंगदाणे आपल्याला खरपूस रंगावरती भाजून घ्यायचे। 2 ते 3 मिनिटांमध्येच ही शेंगदाणे आता भाजून तयार होतील। छान अशी खरपूस ही शेंगदाणे भाजून तयार झालेली आहेत। आता या शेंगदाण्यांना आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि याला थोडंसं थंड करून घेऊया। यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत। थोडंसं आपल्याला आलं घालून घ्यायचं आहे। सोबतच मुठभर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। आणि आता हा मसाला जो आहे आपल्याला वाटून घ्यायचा आहे। यामध्ये आता आपल्याला तिखट घालून घ्यायचा आहे। तर जवळपास इथे मी कांदा लसूण मसाला जो कोल्हापुरी आहे तो इथे घालून घेतलेला आहे। तर तिखट आपल्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त देखील करू शकता। तर यामध्ये जवळपास मी 2 चमचे तिखट घालून घेतलेलं आहे आणि चवीनुसार आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे। आणि हा मसाला छान असा रवाळ असा दळून घ्यायचा आहे, बारीक करून घ्यायचा आहे। आता इथे आपण वांगी घेतलेली आहेत आणि या वांगीला आपण चिरा देऊन घेणार आहोत आणि चिरलेली वांगी आपल्याला पाण्यामध्ये ठेवून घ्यायची आहे। तर वांगी मधोमध आपल्याला अशा प्रकारे 2 चिरा देऊन 4 भाग करून घ्यायची आहे आणि वांगी आतून आपल्याला बघून देखील घ्यायची आहेत। तर आता ही सगळी वांगी मी चिरून घेत आहे। बऱ्याच ठिकाणी हा मसाला करत असताना यामध्ये तीळ, सुकं खोबरं याचा देखील वापर करतात, गरम मसाल्याचा वापर करतात। पण आपण जो हा मसाला वापरलेला आहे यामध्ये कांदा लसूण मसाला चा वापर झालेला आहे, त्यामुळे गरम मसाला, कांदा लसूण मसाला अतिशय चविष्ट या मसाल्यामध्ये ही वांगी तयार होतात। आता वांगी चिरल्यानंतर लगेचच पाण्यात घालायची, त्यामुळे वांगी ही काळी पडत नाहीत। तयार केलेला जो मसाला आहे त्याला आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे। तर एका ताटामध्ये मी या मसाल्याला काढून घेतलेला आहे आणि यामध्ये जवळपास 1.5 ते 2 चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि हा मसाला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। लक्षात ठेवा, इथे मी कुठेही पाण्याचा वापर केलेला नाही। हा मसाला वाटत असताना देखील कोरडाच हा मसाला वाटून घेतलेला आहे। लसूण, त्याचबरोबर अद्रक आणि कोथिंबिरीमुळे या मसाल्याला ओलावा आलेला आहे आणि आणखीन हा मसाला एकजीव होण्यासाठी यामध्ये मी 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे आणि हा मसाला आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। इथे आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही। तर हा मसाला व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हा मसाला या वांग्यांमध्ये व्यवस्थित भरून घ्यायचा आहे। आता ही भरली वांगे जी आहेत बऱ्याच प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जातात। तर एकदम आपल्याला जर सुक्कं भरलं वांगं हवं असेल तर तुम्ही यामध्ये अजिबात पाणी घालू नका। किंवा जर तुम्हाला थोडीसा रस्सा हवा असेल तर मस्त ग्रेव्ही अशी तयार होईल अशा प्रकारे इतकंच पाणी तुम्हाला घालायचं आहे। तर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने ही भरली वांगी आणि त्याचा रस्सा कशा प्रकारे हवा आहे त्याप्रकारे तुम्ही करू शकता। तर अशा प्रकारे आता हा मसाला व्यवस्थित वांग्यामध्ये भरून घेतलेला आहे आणि बाकीची वांगी देखील आपण अशाच प्रकारे व्यवस्थित भरून घेऊया। आपल्या चॅनलवरती खार वांग याचा देखील व्हिडिओ अपलोड झालेला आहे आणि तो देखील तुम्ही नक्की जाऊन पाहू शकता। तर वेगवेगळ्या रेसिपी आहेत, त्याचा आनंद नक्कीच तुम्ही जाऊन घेऊ शकता। तर आता ही सगळी वांगी मी भरून घेतलेली आहेत। आता गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि या कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालून घ्यायचे आहे। तेल छान मस्त कडकडीत गरम झालं पाहिजे। गॅस इथे आपल्याला आता मंद करून घ्यायचा आहे आणि लो टू मीडियम आचेवरती आपल्याला या वांग्यांना फोडणी देऊन घ्यायची आहे। तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे। मोहरी छान तडतडली पाहिजे आणि मोहरी छान तडतडल्यानंतरच आपण यामध्ये 10 ते 12 कढीपत्त्याची पाणी घालून घेणार आहोत आणि मस्त खमंग अशी फोडणी आता तयार होणार आहे। तर आता यामध्ये आपण थोडीशी कढीपत्त्याची पानं घालून घेऊया। तर पानं छान तडतडल्यानंतरच आपण यामध्ये जी भरून ठेवलेली वांगी आहे ती आपण यामध्ये घालणार आहोत। खमंग फोडणी तयार झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये वांगी घालून घ्यायची आहेत आणि 3 ते 4 मिनिटासाठी तेलावर या वांग्यांना व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, म्हणजे या वांग्याचा जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल। 3 ते 4 माणसासाठी ही भरली वांगी तयार होत आहेत। आता ही सर्व वांगी घालून झाल्यानंतर यावरती आपण 2 मिनिटासाठी झाकण ठेवून घेणार आहोत आणि 2 मिनिटानंतर पुन्हा ही वांगी आपण पलटून घेऊया, म्हणजे चारही बाजूने ही वांगी व्यवस्थित परतली जातील।
वांगी तेलात घातल्यानंतर लगेचच यावरती मसाला घालून आणि लगेचच पाणी घालण्याची घाई करू नये. चटकदार आणि मस्त चविष्ट अशी वांगी जर बनवायची असेल तर त्याला तेलावरती परतणं खूप गरजेचं आहे. वांगी पुन्हा आपण 2 मिनिटांसाठी परतून घेणार आहोत आणि 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून घेतलं होतं. पुन्हा आपण याला खालीवर करून घेणार आहोत आणि बघा छान अशी वांग्याला आता हलके हलके डाग पडत चाललेले आहेत. तर अशा प्रकारे सोनेरी रंगावरती आपल्याला ही वांगी परतून घ्यायची आहेत. छान अशी वांगी परतून झाल्यानंतर यावर आपल्याला जो शिल्लक राहिलेला जो मसाला होता तो आपण यामध्ये घालून घेणार आहोत. तर आजची भरली वांगी ही आपण लाल तिखटामध्ये बनवून घेतलेली आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हिरव्या मिरचीमध्ये देखील ही वांगी बनवून घेऊ शकता. खूप चविष्ट अशी ही वांगी तयार होतात. आता शिल्लक राहिलेला सर्व मसाला मी यावरती घालून घेत आहे. तर आता या वांग्यामध्ये मला जास्त रस्सा नको आहे. सुक्की अशी ही भरली वांगी मला बनवून घ्यायची आहेत, कारण की सुक्की भरली वांगी घरामध्ये फार आवडतात. तर कधी कधी जर आपल्याला रस्सा करायचा असेल किंवा रस्सा भाजीसाठी दुसरं काही नसेल तर तुम्ही या वांग्यामध्ये थोडंसं पाणी घालून रस्सा वाढवू शकता. आता इथे मसाला साधारणपणे आपल्याला कोरडा दिसत आहे आणि वांगी देखील आपल्याला एकदम कोरडी झालेली दिसत आहेत, त्यामुळे इथे आपल्याला थोडंसं पाणी घालून ही वांगी आपल्याला त्या थोड्याशा पाण्यामध्ये शिजवून घ्यायची आहेत. अगदी थोडंसंच म्हणजे कप भर इतकं पाणी मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आता व्यवस्थित याला मिक्स करून घेऊया आणि यावर झाकण ठेवून आपण मंद आचेवरती ही वांगी शिजवून घेणार आहोत. शिजत असताना हे पूर्ण पाणी आटून जाईल आणि मस्त सुकी भरली वांगी आता खाण्यासाठी काहीच वेळामध्ये तयार होऊन जातील. तर यावर आता आपण झाकण ठेवूया आणि मंद आचे जवळपास 4 ते 5 मिनिटांनंतर आता हे झाकण काढून घेतलेलं आहे. पाणी बऱ्यापैकी आता आटलेलं आहे आणि मंद आचेवरती आता ही वांगी बऱ्यापैकी शिजून तयार झालेली आहेत. तर वांगी जास्त देखील नाही शिजवायची. जास्त वांगी शिजवल्यामुळे ती एकदम मऊ होऊन जातात आणि ती खाण्यासाठी मजा राहत नाही. तर वांगी साधारणपणे 90% इतकीच आपल्याला शिजवून घ्यायची आहेत आणि मस्त मसालेदार झणझणे तिखट असं भरलं वांगं आता बनवून तयार झालेलं आहे. तर वांगी देखील आता छान शिजलेली आहेत. आता आपण बघूया. तर बघा वांगं आता हे शिजून तयार आहे. गरमागरम ज्वारीची भाकरी आणि चटकदार अशी भरली वांगी खाण्यासाठी तयार आहेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपीसही. तोपर्यंत बाय.